राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये राज्य हे शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त मुक्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. कुणालाही कल्पना नसताना हा राजकीय चमत्कार कसा घडला याचं गुपित देखील त्यांनी आमच्याशी बोलताना उघड केलं. सर्वसामान्य माणसाच्या मनातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकासाचं व्हिजन घेऊन हे सरकार काम करेल असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. सगळ्यांच्याच मनी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि देशभरातला एक खूप महत्वाचा प्रश्न येतो, म्हणजे हा चमत्कार घडला कसा, सत्तांतर कसं घडून आलं सर, ते कसं गणित जमवलं, काय सांगाल त्याबद्दल सर? हे तर सगळ्यांनाच माहित आहे की जे माझ्या बरोबर 50 आमदार आहेत, या 50 आमदारांनीच चमत्कार घडवलेला आहे. मी कोण आहे? मी निमित्त मात्र आहे. आणि आपल्याला मी सांगायला मला आनंद वाटेल की एकीकडे सत्ता होती, मोठमोठे नेते होते, परंतु दुसरीकडे एक छोटा कार्यकर्ता एकनाथ शिंदे नावाचा, त्याच्यावर या 50 लोकांनी विश्वास दाखवला. किती संकट आले, किती प्रयत्न झाले तरी सुद्धा ते डगमगले नाहीत. ते माझ्यावर ठाम विश्वास ठेवून राहिले, कारण त्यांचा मुद्दा एकच होता, एक आयडियोलॉजीचा, आपल्या भूमिकेचा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा हा मुद्दा जो होता, आणि त्याचबरोबर विकासाचा. त्यांच्या मतदारसंघातले मतदारसंघातली कामं, मतदारसंघाचा विकास आणि राज्याचा विकास, हे धोरण आणि हाच एजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो, हे 50 लोक डगमगले नाहीत, त्यांनी प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि त्याचमुळे आज या ठिकाणी इतिहास घडलेला आहे. राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक 50 लोक एक वेगळी भूमिका घेऊन सत्तेपासून दूर होतात, हा सगळा एक इतिहास आहे आणि ही मोठी घटना आहे. आणि या सर्व आमच्या जी काही आम्ही निर्णय घेतला, त्या निर्णयाला केंद्र सरकारने, म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा साहेबांनी मदत केली, सपोर्ट केला, पाठिंबा दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी आमच्याकडे संख्या असताना, त्यांच्याकडे जास्तीची संख्या असताना, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदासाठी सपोर्ट केला. यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं मोठं योगदान आहे आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.